मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलता है, थेट जाऊया। काही जणांना घरपोच पाठवलं पाहिजे आणि सुरुवात झालेली आहे। साधारणतः एक वर्षापूर्वी याच दिवसांमध्ये सर्व प्रार्थना स्थळ बंद होती आणि फक्त ॲम्ब्युलन्सचे भोंगे वाजत होते। आता बाकीचे भोंगे वाजायला लागले। तेव्हा ॲम्ब्युलन्स मिळत नव्हत्या, डॉक्टर कुठे उपलब्ध नव्हते, औषधे मिळत नव्हती, और सारी औषधाचे उपचार करताना जी वाट काढायची, रेमडेसिवीर, टॉसिलिझुमॅब, हे बोलताना म्हणजे पहिल्यांदा ही सुरुवात झाली तो बराचसा सगळा प्रसंग आदित्यने सांगितला। पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की मुख्यमंत्री पदाचा मला अनुभव नव्हताच आणि या कोविडचा तर जगाला नव्हता। आज सुद्धा फार काय तसा आलाय, अजूनही औषध असं सापडलेलं नाहीये। कोविड मॅनेजमेंट हा प्रकार असेल पण ट्रीटमेंट हा प्रकार नाहीये। आपण कोविड मॅनेज करू शकतो पण ट्रीटमेंट त्याला अजून असं काही औषध आलेलं नाही आणि तेव्हा तर संपूर्ण अंधार होता, काय करायचं कोणालाच कळत नव्हतं। साधारणतः एक फेब्रुवारीमध्ये त्यांची वाढ लक्षात यायला लागली जगाच्या पाठीवरती काय होते, लॉकडाऊन नेमकं कशातनं आला, वटवामुळे बंद आला का, ते पॉर्क्युपाईन बंद आला का, आणखी खवले मांजरातून आला, काहीच कळत नव्हतं। आलंय खरंय, बातम्या बघत होतो आणि मला इथे काही लोक विचारायचे फेब्रुवारीच्या आसपास की अपने तो नाही आएगा नाही, पण ऐसे मैं कैसे बोल सकता हूं, अब तक आया नहीं, ये बात तो सच है, आएगा नहीं आएगा पता नहीं। दुर्दैवाने आपल्याकडे मार्च मध्ये तो आला आणि पहिले ब्रीफिंग जे मला झालं होतं आपल्या विधानभवनात आपल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये, तेव्हाच मी सांगितलं होतं की लष्कराला कॉन्टॅक्ट करा कारण आपल्याला फील्ड हॉस्पिटल लागणार। आणि मला आजही आठवते कोणाचे चेहरे होते तेव्हा मास्क नव्हते, सगळ्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात काशी एक भावना होते, या काय बसले, याला काही कळते की नाही, क्यों इतनी जरूरत क्या लगी, गॅस तर सिर्फ 5 आहे, 10 आहे, किती जाएगी, बढतर होगी कितनी बार, म्हटलं असं नाही चढलं। कोविड हा फार भयानक आहे आणि फील्ड हॉस्पिटल लागणारच। दिन बिकते गए, एक दिन, दोन दिन, तीन दिन, चार दिन, आठ दिन, दस दिन बढते जाने लगा आणि मग आमच्या लक्षात आलं की हे साधं सुधं काम नाहीये, इतरांचं पण लक्षात यायला लागलं। निर्णय तर घेतला पाहिजे, ठीक आहे, जयंत साहेब तुम्ही सांगितलं की मी तुम्हाला एक सांगितलं आणि खरं आहे, हा माझा स्वभाव आहे की जर एखाद्या टीमला काम द्यायचं असेल तर टीमचा कॅप्टन मजबूत असायला पाहिजे। टीमच जर टीमचा कॅप्टन जर का गर्भगडीत होऊन बसला तर टीम लढणार कशी, आणि प्रत्येक वेळेला जर मी सांगायला लागलो की असं कर तसं कर, म्हणजे मी पवेलियन मध्ये बसलोय आणि माझी टीम खेळते तर मी काय त्याला मॉकी डॉक्युमेंट सांगू शकत नाही, याला लेग स्पिन टाकायला, ऑफ स्पिन टाकायला, असं टाक नाही, तुझ्यावरती जबाबदारी दिली आहे, बॅट्समॅनला आउट करायची जबाबदारी तुझी आहे, तू करू शकतो, आत्मविश्वास माझा आहे, तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागवणं हे माझं काम मी केलं, हे मी माझं काम केलं। तर जर मुख्यमंत्रीच गर्भवेळेत होऊन बसला असता तर अख्खं राज्य बसलं असतं आणि तीच यंत्रणा आहे। मी काय जयंत साहेब मी कुठून तरी बाहेरून परदेशातून मागवलेली व्यक्ती नाही, ही तीच व्यक्ती आहे, माझे सगळे सहकारी अश्विनी जी आहेत, विकासजी आहेत, श्रीनिवास आहेत, संजूजी, आपण आहेत, सगळेच, ही तीच टीम आहे। पण त्या टीम वरती विश्वास टाकणं आणि तुम्ही हे करू शकता हा एक त्यांच्यात हिंमत जागवणं हे महत्वाचं काम होतं आणि ते दिवस सगळे फार भयानक होते। म्हणजे पहिल्या प्रथम संजूजी हम तो सिर्फ टीव्ही पर बात करते थे आणि टीव्हीवर कारण तेव्हा नागपूरच्या विभागाचे विभागीय आयुक्त होते, कंटेनमेंट झोन किती, पहिला मला असं वाटतं की 3 किलोमीटरचा होता, मग 1 किलोमीटर बघा, मग करत 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 इमारतीवरती आला, फ्लॅट वरती आला, खोली वरती, म्हटलंय बरं आता टेबल खुर्ची चमचा लिपू इथपर्यंत येईल कंटेनमेंट झोन। पण तेव्हा ह्या गोष्टी करायच्या कशा, कोण करणार, हे आज सगळं खूप चांगलं वाटतंय पण त्यावेळेला खरोखर आपण सर्वांनी जे केलं आणि जे सर तुम्ही जे करून घेतलं सगळ्यांकडनं, हे काही वेळेला कडक राहणं गरजेचं होतं, काही वेळेला गोडीगुलाबानी करून घेणं गरजेचं होतं, हे फार अवघड आहे। आणि म्हणून मी म्हटलं ना की इतिहास जेव्हा नोंद घेईल तेव्हा घेईल, पण आजच लोक विसरायला लागले ती काय, ही एक मला म्हणजे गरज सुरू आणि वैद्य मरू अशी एक म्हण आहे आपल्यामध्ये, गरज सुरू बात होगी, अभि काय आहे दवा लेगा थे नाही, तुम्ही ठीक होगी, आप आपकी जरूरत नाही है, असं नाही। आणि जो एक विचार माझ्या मनामध्ये होता तोही चैन साहेबांनी सांगितला की स्पॅनिश फ्ल्यू बरोबर 100 वर्षापूर्वी आला होता, 100 वर्षापूर्वी, आता त्याच्या आधी 100 वर्षापूर्वी काय आलं होतं का, कोणाकडे रेकॉर्ड नाही। 100 वर्षापूर्वी जो स्पॅनिश फ्ल्यू आला होता, औषधं कोणती घेतली होती, वॅक्सिन आलं होतं का, काही नाही, फक्त तेव्हा आणि आता एकच सम्य मास्क,
मास्क आणि हेच सांगितलं होतं की मास्क ही युद्धातली आपली ढाल आहे. जसे एक वार वाचवायला ढाल जाते त्यावेळेला ढाल तलवार तलवार अजून हातामध्ये जशी आलेली नाहीये पण या कोविड पासून वाचवायला ढाल आपल्या हातात आलेली आहे. म्हणून मास्क वापरणं आणि मग पहिल्या प्रथम जी एक गोष्ट होती की डॉक्टरांचा टास्क फोर्स तो सुद्धा आधी आपण खूप विचार करून करून केले की शेवटी कोणाकडनं मार्गदर्शन घ्यायचं कारण प्रत्येक डॉक्टरचं वेगवेगळं मत कोण सांगायचं एसीक्यू घ्या. मला आठवते आपण वर्षावरती बैठका घेतल्या होत्या अश्विनीजी तुम्ही सगळेजण होते आपल्यासमोर दोन तीन प्रश्न असे होते की औषध द्यावं की न द्यावं रेस्टॉक्स घ्या आर्सेनिक आर्सेनिक मानव आर्सेनिक घ्या मग त्याच्यानंतर एसीक्यू द्या बरं एसीक्यूचे साईड इफेक्ट काय आहेत का तेच कोणी विचारणी केली कारण त्याच्या मध्ये एक डॉक्टरने मला सांगितलं की कृपा करून तुम्ही वाटू नका कारण जर कोण कोमॉर्बिड असेल आणि झोपडपट्ट्यांमध्ये जर असेल त्याच्या आरोग्य